पुण्यात पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर इथल्या मुख्यालयावर आत्मघातकी हल्ल्याचा कट उघड झालाय. या प्रकरणी जैश ए मोहम्मदच्या एका अतिरेकेला श्रीनगर मधून अटक करण्यात आली आहे. संघ मुख्यालय होतं अतिरेक्यांच्या रडारवर. आत्मघातकी हल्ल्याचा होता कट. रेकी करणारा जयेशचा अतिरेकी अटकेत. नागपुरातील संघ मुख्यालय आणि रेशीमबाग इथला डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसर अतिरेक्यांच्या रडारवर होता. जैश ए मोहम्मदचा कमांडर रईस अहमद असदुल्ला शेख यानं संघ मुख्यालयात आत्मघातकी हल्ल्याचा कट आखला होता. याच रईस अहमदला काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये सुरक्षा दलानं अटक केली आहे. या रईस शेखला चौकशीसाठी नागपुरात आणलं जाणार असल्याचंही समजतंय. ही माहिती खरी आहे की काही जैश ए मोहम्मदचे काही एक व्यक्ती इथे येऊन काही व्हायटल इन्स्टॉलेशनची रेकी करण्याची प्रयत्न केले होते. तिथे पुलिस असल्यामुळे ते काही परिसराचे जवळ जाऊ शकला नाही, म्हणून ते नंतर इथून निघून गेले. कोणत्याही प्रकारचे लोकल सपोर्टबद्दल आत्तापर्यंत आमच्या तपासात निष्पन्न झालेली नाही. आम्ही UAPA चे गुन्हा दाखल केलेले आहे. क्राईम ब्रांचचे ACP इन्व्हेस्टिगेट करत आहे. जैश ए मोहम्मदचा कमांडर रईस अहमद शेखनं 13 जुलै ते 15 जुलै 2021 या कालावधीत नागपुरात मुक्काम ठोकून संघ मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती मंदिर परिसराची रेकी केली होती. या रईसला मदत करण्यासाठी जैश ए मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर उमर यानं आणखी एक माणूस पाठवणार असल्याचा निरोप दिला होता. मात्र तो मदतनीस न आल्यानं रईसचा हा प्लॅन फसला. त्यामुळे रईसला मदत करायला येणारी ती व्यक्ती नेमकी होती कोण याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र रईसनं रेकीदरम्यानचे व्हिडिओ आणि फोटो उमरला पाठवल्याची बाब तपासात उघड झाली आहे. सध्या रईस अहमदची श्रीनगरमध्ये चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता त्याच्या चौकशीतून आणखी काय काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं असेल. संजय डाव, साम TV न्यूज, नागपूर.